पुणे शहरात गेल्या 1.5 ते 2 तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे पुण्यातील अनेक भागात तसंच शहरातील मुख्य रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याचं दिसतंय. या पावसामुळे पुणेकर बेहाल झालेले आहेत. पावसामुळे पुणे जलमय झालंय. ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं असून शहरातील मुख्य रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यात 15 पेक्षा जास्त ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत. हवामान विभागानं कालपासून राज्यातील अनेक विभागांना येल्लो अलर्ट दिला होता. पुणे शहरात आतापर्यंत एका तासात 100 मिलीमीटर इतका पाऊस झाला असल्याचं हवामान खात्याकडून सांगितलं जात आहे. पुणे शहरातील अनेक भागात झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. पुण्यात छोटे असो वा मोठे सर्वच रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या ठिकाणचे दृश्य तुम्ही पाहू शकता. संपूर्ण पुणे हे जलमय झालेलं आहे. राज्यात मान्सून दाखल झाला असून पहिल्याच पावसात पुण्याची दयनीय अवस्था पाहायला मिळते. पुणे शहरातील मुख्य पेठांमध्ये रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. तर उपनगरांमध्ये देखील अनेक घरात पाणी शिरल्याच्या घटना घडलेल्या आहेत. घरामध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक संसार उपयोगी वस्तू खराब झालेल्या आहेत. रस्त्यावर गुडघाभर पाणी असल्यामुळे या पाण्यामध्ये अनेक वाहनं देखील बंद पडलेली आहेत. त्यामुळे पुणेकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. मिळालेल्या माहितीनुसार पुणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अग्निशमन दलाकडे सद्यस्थितीत जवळपास 15 पेक्षा अधिक ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना घडल्याची नोंद आहे. झाडं कोसळल्याच्या घटनांची संख्या वाढतच चालली आहे. पुण्यातील ठिकठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांकडून मदत कार्य युद्ध पातळीवरती सुरू आहे. पुणे शहरातल्या पावसामुळे स्वारगेट बसस्थानकात पाणीच पाणी झालेलं आहे. संपूर्ण बसस्थानक पाण्याखाली गेलेलं पाहायला मिळत आहे. पुण्यातल्या औंध येथील हिंद सोसायटी, गणेश खिंड रोड, लोहगाव बसस्थानक, भक्ती शक्ती चौक, कोथरूडच्या गणेशनगरमधील नेहरू वसाहतीमध्ये पाणी शिरलेलं आहे. तर पुण्यातील शिवाजीनगर परिसरामध्ये देखील पाणी साचल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे या ठिकाणावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसह प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी HTN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.